महाबळेश्वर पेक्षा धुळे थंड झाले. धुळे जिल्ह्यातला तापमानाचा पारा हा 7.5 अंश सेल्सिअस वर पोहोचलाय. यंदाच्या हंगामातल्या सर्वाधिक कमी तापमानाची ही नोंद आहे. परभणी जिल्ह्याचं तापमान आज 10.3 अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचलंय. त्यामुळे परभणीकरांनी आता उबदार कपड्यांचा वापर करायला सुरुवात केली. सकाळ संध्याकाळ नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. विदर्भातही थंडीची लाट आली आहे. यवतमाळमध्ये 8.7 अंश सेल्सिअस पर्यंत पारा आहे, तर भंडारा जिल्ह्यामध्ये पारा घसरून कमाल 25 आणि किमान 11 अंशांवर आलाय. नागपूरसह विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांखाली आलाय. अचानक पारा घसरल्यानं उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहे. मुंबईमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे. गुजरात किनारपट्टीबरोबरच मुंबई किनारपट्टीवर ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना हलक्या थंडीचा सुखद आनंद घेता येईल. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काल मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेलाय. वांद्रे कुर्ला संकुर इथं वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईमध्ये धुकं आहे आणि त्यामुळे वातावरणामध्ये प्रदूषक साचून राहण्याचं प्रमाण हे वाढत चाललं आहे. टिटवाळा स्थानकामध्ये गर्डर टाकण्यासाठी खडवली टिटवाळा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि आजपासून ते 23 डिसेंबरपर्यंत रोज रात्री 12 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत 2 तासांचा हा ब्लॉक असेल. या काळामध्ये लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस ते मुझफ्फरपूर दरम्यान 4 विशेष साप्ताहिक अतिजलद ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता या ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे